सिटी न्यूज वसा जनसेवेचा। राज्यातील सर्व जिल्ह्यातील वाळूंचे लिलाव बंद करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली आहे। वाळूची नवी डेपो योजना आता सरकारच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे। यामुळे काळ्या बाजारात 8000 रुपयांना जी वाळू मिळते तीच वाळू 650 रुपये ब्रासनं मिळणार असल्याचंही विखे पाटील यांनी जाहीर केलंय। यामुळे वाळू माफियांची गुंडगिरी संपूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची घोषणाही विखे पाटील यांनी विधानसभेत केली आहे। घरपोच वाळू पोहोचवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं डेपोचं काम हाती घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। वाळू माफिया राज अनिर्बंध झाले होते, राज्य सरकार त्याला पायबंद घालणार आहे। मुंबईतील NA टॅक्स रद्द करण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचंही ते म्हणालेत। अर्थसंकल्पातील महसूल आणि वन विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी वरील घोषणा केली आहे। गायरान जमिनीवरील जी घरकुले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। मात्र गायरान जमिनीवर बांधलेल्या व्यापारी संकुलांवर कारवाई करण्यात येईल, या संदर्भातील भूमिका न्यायालयात जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। गौण खनिजासाठी त्वरित धोरण अवलंबणार असून साधारणपणे अधिवेशनापूर्वी हे धोरण जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केलंय। यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापुढे राज्यातील नगरपालिकांमध्ये शहरी आणि ग्रामीण असे दोन तहसीलदार कार्यालय सुरू करणार असल्याचं सांगितलंय। सिटी न्यूज बुलढाणा।